नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या विविध वेबसाईटचे काम पडते बऱ्याचदा अशी अशी माहिती येते की या वेबसाईटवर तुम्ही ही माहिती भरा आणि ती वेबसाईट आपण शोधत असतो पण आपल्याला प्रॉपर ती वेबसाईट भेटत नाही परंतु ह्या वेबसाईट आपल्याला कशा शोधायच्या आहे म्हणजे वेबसाईटची माहिती तर महाराष्ट्र गोरमेंटच्या सर्व विभागाच्या सर्व वेबसाईटची माहिती काय ॲपमध्ये मिळते त्या ॲपची ओळख आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ त्यासाठी सुरुवातीला आपल्याला जावं लागेल प्लेस्टोरवर प्लेस्टोरवर गेल्यावर तुम्हाला टाईप करायचं आहे महाराष्ट्र गोरमेंट वेबसाईट बघा हे पहिलंच ॲप जे ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला दिसतं आहे महाराष्ट्र गोरमेंट वेबसाईट याच ॲपमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी बघा महाराष्ट्र गोरमेंट वेबसाईट या ॲपमध्ये आज आहे मी डाउनलोड केलेला आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या मी डायरेक्ट याला ओपन करतो ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर या वेबसाईटचं असा ओपन होईल आता महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट वेबसाईट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात काय काय वेबसाईट आहे मा ऑनलाइन महाराष्ट्र आधार कार्ड ई e गव्हर्नन्स ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन डायरेक्टोरेट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे चार वेबसाईट दाखवणार आहे इम्पॉर्टंट वेबसाईट महत्त्वाच्या महाभुलेख निवृत्ती वेतन वाहिनी इंडियन रेल्वे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन महान्यूज वॉटर सर्च पासपोर्ट सेवा रेशन कार्ड महा ऑनलाइन कोशवाहिनी आणि इलेक्ट्रिसि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड हा बघा याच्यातून आपल्याला कुठलंही काम म्हणजे इथून नाही करता ना, येणार आपल्याला या ठिकाणी वेबसाईटवर डायरेक्ट ते घेऊन जाणार आहे या ठिकाणावरून ते डायरेक्ट वेबसाईटवर घेऊन जाणार आहे म्हणजे कुठल्याही ब्राऊझरमध्ये आपल्याला कोणताही वेब ॲड्रेस टाकण्याची आवश्यकता नाही इथून आपल्याला हे घेऊन जाणार आहे जसं मी आता हे इलेक्ट्रिक विभागाची वेबसाईट जर ओपन केली तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की महादिस्कॉमच्या वेबसाईटवर आपण या ठिकाणी चाललेलो आहोत बघा महावितरणची वेबसाईट तर या वेबसाईटवर नंतर आपल्याला जे काही करायचं आहे त्या वेबसाईटच्या संदर्भात आतमधलं आपल्याला काय पाहायचं आहे ते आपण पाहू शकतो त्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट आता डिस्ट्रिक्टमध्ये काय असायला पाहिजे तर हे त्या त्या, -त्या जिल्ह्याच्या कलेक्टरच्या वेबसाईट आहे त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टरच्या वेबसाईट त्या जिल्ह्याच्या संदर्भात जवळपास सर्व जिल्हे आलेले आहे तर ते कलेक्टरच्या वेबसाईटवर आपण जाऊ शकतो त्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा परिषदमध्ये गेल्यावर त्या त्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर आपण जाऊ शकतो त्यानंतर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभागाच्या बाबतीत लोकायुक्त महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग राजभवन मुख्य निवडणूक आयोग माहिती जनसंपर्क महासंचालनालय राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र राज्य माहिती आयोग महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण या वेबसाईटवर आपण सरळ तिथून जाणार आहोत त्यानंतर महसूल विभाग महसूल विभागाच्या बाबतीत महसूल व वन विभाग भूमी अभिलेख विभाग नोंदणी महानिरीक्षक या ठिकाणी व वन विभाग वन विभाग वन, वन विकास महामंडळ गृह आणि पोलीस विभागात जर गेलो तर महाराष्ट्र राज्य पोलीस पुणे ग्रामीण पोलीस मुंबई पोलीस महाराष्ट्र राज्य अपराधिक तपासणी विभाग महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य पोलीस बिनतारी संदेश महानगरपालिकेच्यात गेलो तर या सर्व महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तुम्हाला जाता येईल महानगरपालिकेच्या कृषी विभागात गेलो कृषी विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक त्यानंतर या याच्यावर गेलो होतो पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय विभाग मत्स्य व्यवसाय विभाग तर हे तुम्ही पाहू शकता का येतं त्यानंतर ग्राम विकास व पंचायत राज विभागमध्ये विकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद ठाणे ह्या दोन लिंक दिलेले आहे तिथून सरळ आपल्याला त्या वेबसाईटवर वेब जाता येईल हे मात्र लक्षात ठेवा आणि नंतर गेल्यावर वेबसाईटवर तुम्हाला काय माहिती घ्यायची आहे किंवा भरायची आहे ते तुम्ही तिथून करू शकता त्यानंतर स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट यामध्ये शाळा शिक्षण विभाग शाळा शिक्षण व क्रीड क्रीडा विभाग अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप शाळा शिक्षण आणि क्रीडा विभाग या वेबसाईटवर जाता येईल त्यानंतर पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग यामध्ये महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित दर्शनिका विभाग महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ सांस्कृतिक कार्य संचालनालय त्यानंतर परिवहन विभागात जर आपण गेलो तर मोटर वाहन विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळ या ठिकाणी वित्त विभागात जर आपण गेलो वित्त विभाग इन्शुरन्स संचालनालय वस्तू आणि सेवाकर विभाग महाकोष संचालनालय खज खजिना महामंडळ अंदाजपत्रक वाटप आणि देखरेख प्रणाली शासकीय जमाल प्रणाली महाराष्ट्राचे लॉटरी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग रिपोर्टिंग सिस्टम स्थानिक निधी लेखा परीक्षण संचालनालय त्यानंतर आपण सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यामध्ये जर गेलो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग ई शिष्यवृत्ती बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित आम आदमी बिमा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास मर्या महामंडळ मर्यादित नंतर नगर विकासमध्ये गेलो होतं विकास विभाग महाराष्ट्र शासन उपसंचालक टाउन प्लॅनिंग महाराष्ट्र अग्निशमन सेवा महाराष्ट्र शहर व औद्योगिक विकास महामंडळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभागात जर आपण गेलो सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती शिवाजी महाराज स्मारक महाराष्ट्र राज्य रोड विकास मेटन कॉर्पोरेशन त्यानंतर जलसंपदामध्ये जर आपण गेलो तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग महाराष्ट्र जलसंसाधन नियामक प्राधिकरण जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन बाजार मूल्य दरपत्रकमध्ये गेलं तर एकच आहे ते उद्योग विभागमध्ये जर आपण गेलो तर औद्योगिक विभाग महाराष्ट्र राज्य खाण व्यवसाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ भूगर्भशास्त्र व खनन म संचालनालय शासन मुद्रण लेखन सामग्री प्रशासन संचालनालय त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि याच्यात जर गेलो तर अन्न आणि औषध प्रशासन आयुष संचालनालय हॅपकिन बायो बायोफार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशिक्षण संशोधन चाचणीसाठी हापकिन संस्था वैद्यकीय शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल त्यानंतर गृह विभागात जर आपण गेलो तर गृह विभाग आणि महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळ विधी आणि न्याय विभागात गेलो तर विधी व न्याय भारतीय न्यायालय रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म नोटरी कक्ष उच्च शिक्षण तंत्र मध्ये गेल्यावर ते उच्च आणि तंत्र तांत्रिक शिक्षण संचालनालय कला संचालनालय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र ज्ञान महामंडळ लिमिटेड नियोजन विभागात जर आपण गेलो तर नियोजन विभाग भू पोर्टल महाराष्ट्र रिमोट सोसिंग सेसिंग्स सेन्सिंग्स ॲप ॲप्लिकेशन सेंटर अर्थ व सांख्यिकी संचालनालय त्यानंतर पाणीपुरवठामध्ये जर आपण गेलो तर पाणीपुरवठा स्वच्छता विभाग भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा त्यानंतर सहकार पणन सहकार पणनमध्ये सहकारपणन वस्त्रोद्योग सहकार आयुक्त निबंधक साखर आयुक्तालय महाराष्ट्र वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन त्यानंतर आदिवासी विभागास जर गेलो तर आदिवासी विकास विभाग आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आदिवासी विभाग आयुक्तालय त्यानंतर मराठी भाषामध्ये जर आपण गेलो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पर्यावरण विभागात गेलो तर पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यानंतर ऊर्जा विभागात जर आपण गेलो तर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड इतर विभागात जर आपण केलो तर माहिती तंत्रज्ञ तंत्रज्ञान संचालनालय ग्रामविकास व पंचायतराज विभाग अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र भाषा संचालनालय पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग अल्पसंख्यांक विभाग विकास विभाग कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालय महिला व बाल विकास विभाग संसदीय कार्य विभाग कामगार विभाग त्यानंतर एक महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण हे शेवटचं आहे आणि हे सुद्धा ॲप वारंवार अपडेट होत असते आणि अपडेट झाल्यानंतर जी माहिती नव्यानं ॲड होते ती माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळू शकते आत्ता आपण जेवढ्या वेबसाईटच्या लिंकवर आपण सरळ जाणार आहोत ते एवढ्या वेबसाईट आपल्यासुद्धा लक्षात येत नाही ज्या वारंवार आपण काम करतो ह्या काही मोजक्या वेबसाईट आपल्या लक्षात असतात आणि इतर वेबसाईटच्या बाबतीत मग आपल्याला शोधावं लागते गुगलवरून आणि त्या ठिकाणावरून जावं लागते तर हे न करता या ॲपवरून आप जर आपण गेलो तर सरळ त्या थोडाईज किंवा अधिकृत वेबसाईटवर आपण जाऊ शकतो आपला वेळही वाचेल आणि आपण करेक्ट वेब ॲड्रेसवर पोचू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये या तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण शासकीय वेबसाईटची शासकीय कार्यालयाच्या वेबसाईटची कार्या माहिती देण्याचा माझा प्रयत्न होता तर या ठिकाणावरून सहजपणे तुम्ही वापरून आपली कामं करू शकता आणि इतरांनासुद्धा मार्गदर्शन करू शकता तर हा व्हिडिओ इथपर्यंतच होता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार